भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणविषयक दृष्टिकोन आणि त्यांचं शैक्षणिक कार्य आपण समजून घेऊयात. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे, त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे असे डॉक्टर आंबेडकर यांना वाटत असे. वंचित समाजाला शिक्षणाचे महत्व अत्यंत सोप्या भाषेत आणि कळकळीनं समजावून सांगताना बाबासाहेब नेहमी म्हणत की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. केवळ बाराखड्या शिकवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर मुलांची मने सुसंस्कृत करणारे दर्जेदार शिक्षण शाळांनी दिले पाहिजे. इतका सूक्ष्म विचार बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षणाबाबत केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हा राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. जे वर्ग आधीच शिक्षणाचा लाभ घेतात त्यांच्यावर शिक्षणासाठी अर्थातच सक्ती करावी लागत नाही, पण ज्यांना शिक्षणाचं महत्व कळत नाही व जे त्याबाबतीत उदासीन असतात त्यांच्याकरिताच सक्तीच्या कायद्याची आवश्यकता असते. उच्च शिक्षणाविषयी आपले विचार मांडताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे व्यक्तिसमूह बौद्धिकदृष्ट्या उच्च शिक्षणाचा लाभ घेण्यास समर्थ आहेत पण आर्थिक स्थिती योग्य नाही किंवा इतर काही अडचणी आहेत म्हणून हे वर्ग शिक्षणाच्या लाभापासून वंचित राहत आहेत, अशांना उच्च शिक्षणाच्या सुविधा पुरवण्यासाठी विद्यापीठ ही प्राथमिक स्वरूपाची यंत्रणा आहे. आपल्या एका भाषणात डॉक्टर आंबेडकर यांनी म्हटले होते की खालच्या वर्गाची प्रगती मारून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागत असल्यामुळे त्यांच्यात निर्माण होणारा न्यूनगंड नाहीसा करणे हे खरे शिक्षणाचे ध्येय आहे. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर उच्च शिक्षण हेच एकमेव औषध आहे. आपल्या शिक्षणविषयक विचारांमध्ये डॉक्टर आंबेडकर अवश्य एक गोष्ट नमूद करतात, ते म्हणजे केवळ शिक्षण घेतले म्हणजे योग्यता येते असे वाटत नाही. मनुष्य विद्वान झाला की तो समाजाला उपयुक्त होतोच असं नाही. विद्वान मनुष्य लुच्चा, लबाड, उसण्या, आणखी वाटेल त्या दुर्गुणांचा असू शकतो. तेव्हा शिक्षणाबरोबरच माणसाच्या अंगी शील असणे महत्वाचे आहे. डॉक्टर आंबेडकरांनी स्त्रियांसाठी केलेले काम देखील खूप मोठे आहे. स्त्रियांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून आहे असे त्यांना वाटे. डॉक्टर आंबेडकरांचे स्त्रीमुक्तीविषयक कार्य हे केवळ उपेक्षित वंचित घटकातील स्त्रियांपुरतेच मर्यादित नव्हते, तर देशातील सर्व स्त्री वर्गाच्या उद्धाराचे कार्यव्रत त्यांनी हाती घेतले होते. जाती वर्गविरहित स्त्री वर्गाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी वेळोवेळी आपल्या लिखाणातून, भाषणातून व चळवळीतून विचार मांडलेले आहेत. ते स्त्रियांना उद्देशून असेही सांगत की तुम्ही मुलामुलींना शिक्षण द्या, परंपरागत कामात त्यांना गुंतवू नका, तुम्ही जे काम करता त्या कामात त्यांना पडू न देण्याची खबरदारी घ्या, मुलामुलींना शिक्षण देण्यात कसरू नका, कारण शिक्षणच त्यांची प्रगती करू शकतं, शिक्षणामुळेच आचार विचारात बदल होऊ शकतो, त्यामुळे स्त्री पुरुष गरीब श्रीमंत अशा सर्वांनीच शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणातच बदल घडवण्याची शक्ती आहे, शिक्षण हाच सर्व सुधारणांचा पाया आहे. शिक्षणाची वाट समाजाला सुधरवू शकते असा संदेश देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.